नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी दिलीप मोहिते या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इता नववी विषय मराठी स्थूल वाचन हस्त्यचित्रांतील मुलं हा पाठ अभ्यासणार आहोत या पाठाचे लेखक मधुकर धर्मापुरीकर आहेत सर्वप्रथम आपण लेखकांचा परिचय करून घेऊ मधुकर धर्मापुरीकर हे प्रसिद्ध कथालेखक ललितलेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक अभ्यासक म्हणून परिचित आहेत एकोणीसशे शहात्तरपासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास के सुरुवात केली कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन म्हणजे प्रामुख्याने जी व्यंगचित्रं असतात या व्यंगचित्रांचा संग्रह त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि व्यंगचित्रांवरचं जे लेखन आहे ते त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे आर के लक्ष्मण हे भारतातील मोठे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत अप्रपू अप्रूप रूप विश्वनाथ चिनकूर हे अप्रुप, त्यांचे कथासंग्रह रेषा लेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत साधारणपणे व्यंगचित्राशी संबंधित आस्वादात्मक साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय या पाठाची आपण मध्यवर्ती कल्पना पाहतो आहोत सुरुवातीलाच असा एक प्रश्न आपल्यासमोर लेखकांनी ठेवलेला आहे की हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय अर्थात हास्यचित्र म्हणजे काय आणि व्यंगचित्र म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे आपण कोणतंही वर्तमानपत्र दररोज उघडलं की त्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती किंवा दुसऱ्या तिसऱ्या पानावरती एखादं व्यंगचित्र आपल्याला असलेलं दिसून येतं आणि दैनंदिन जीवनातल्या एका व्यंगा एखाद्या व्यंगावर बोट ठेवून त्याच्यावरती भाष्य करण्याचं काम ही व्यंगचित्र करत असतात मग प्रश्न पेट्रोल दरवाढीचा असो किंवा महागाईचं असो किंवा आता सध्याचं कोरोनाचं संकट असो की यावर आधारित अशा पद्धतीचं एखादं व्यंगात्मक भाष्य हे कार्टूनच्या माध्यमातून केलेलं आपल्याला वर्तमानपत्रातून दिसून येतं मग नेमकी ही व्यंगचित्रांची दुनिया काय असते हे या पाठातून आपल्याला वाचायला मिळणार आहे हास्यचित्रे व्यंगचित्रे आपल्याला हसवतात विचार करायला भाग पाडतात हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे आणि हा संपूर्ण पाठ जो आहे तर तो आपल्यासाठी एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की या पाठातून आपल्याला जी व्यंगचित्र आपण पाहतो आजपर्यंत पाहत आलेलो आहोत वाचत आलेलो आहोत किंवा व्यंगचित्र कशी समजून घ्यायची असतात हे सगळं आपल्याला या पाठातून लक्षात येणार आहे आणि शिवाय ही व्यंगचित्रांची व्यंगचित्रांचं जे क्षेत्र आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचा आहे जरी तो भाग दुर्लक्षित राहिलेला असला तरी चांगली व्यंगचित्र काढता येणं ही सुद्धा एक कला आहे आणि काहींच्याकडे ही असणारी कला त्यांचं करिअर होऊ शकतं या दृष्टिकोनातूनसुद्धा आपण व्यंगचित्रांच्याकडे पाहू शकतो प्रस्तुत लेख वयम दोन हजार सोळाच्या दिवाळी अंकातून घेतला आहे आणि हा पाठ जो आहे तर तो वयम दोन हजार सोळा या प्रसिद्ध मासिकाच्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे आपण काय करू की हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामधील फरक आपल्याला या पाठ्यांशामध्ये सांगितलेला आहे पण पाठाला सुरुवात करण्याअगोदर आपण हे समजावून घेऊ हास्यचित्र म्हणजे काय तर सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे आपण जे व्यंगचित्र पाहतो अगदी एखाद्या काळ्या पेनाच्या रेषांनीसुद्धा हे व्यंगचित्र ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये काढलेलं असतं कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी त्याला नसते पण त्याच्यातून एक प्रकारचं एक प्रकारची गंमत व्यक्त केलेली असते आणि काही व्यंगचित्र हे असे असतात की आपल्याला खळखळून हसावतात हो तर त्यांना आपण हास्यचित्र म्हणतो तर व्यंगचित्र हा हास्यचित्रांच्या पुढचा टप्पा आहे म्हणजे हास्यचित्रामध्ये पुढील टप्पा म्हणजे व्यंगचित्र आणि ह्या व्यंगचित्राचं वैशिष्ट्य काय आहे तर हसवण्याबरोबरच काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न आपल्याला व्यंगचित्रातून केलेला असतो म्हणजे आपल्याला हास्य हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामधला फरक समजून घेतला पाहिजे की हास्यचित्र हे आपल्याला हसवण्याचं काम करतात ते गमतीदार चित्र असतं आणि व्यंगचित्र म्हणजे त्याच्यातून हसवण्याबरोबरच एखादा संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न आपल्याला या व्यंगचित्रातून केलेला असतो आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करू लेखक असं म्हणतात आपण दररोज कार्टून्स पाहतो ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की, की आपण थबकतो आता वर्तमानपत्रातच कशाला टी व्हीवरती असे काही चॅनेल आहेत की ते फक्त कार्टून चॅनेल म्हणूनच ओळखले जातात आणि एकदा लहान मुलं ही कार्टून चॅनेल पाहायला बसलीत की आपल्याला तासन तास अगदी दोन दोन तीन तीन चार चार ताससुद्धा ते एका जागेला बसून हे कार्टून्स पाहत असतात का तर त्याच्यामध्ये गंमत असते आणि ती पाहायला लहान मुलांना आवडते आणि इथे सुद्धा लेखक असं म्हणतात की ही जी काही कार्टून्स असतात की जी लहान मुलांना किंवा सगळ्यांनाच हे कार्टून्स पाहायला आवडतात तर त्याला जर कोणी आपण व्यंगचित्र म्हणालो किंवा हास्यचित्र म्हणालो तर थोडं आपण आश्चर्यचकित होतो की अरे याला व्यंगचित्र म्हणतात हास्यचित्र म्हणतात एवढा कार्टून हा शब्द परिचित झालेला आहे आणि कार्टूनलाच आपण व्यंगचित्र आणि हास्यचित्र किंवा हास्यचित्र म्हणतो हे बऱ्यापैकी आपल्याला लक्षात येत नाही आणि म्हणून आपल्याला थोडं कार्टूनच्याऐवजी ऐवजी व्यंगचित्र हास्यचित्र हे शब्द थोडे वेगळे वाटतात शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका म्हणजे दैनिक सकाळ वर्तमानपत्र आपण जर बघितलं तर त्या वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानावरती चिंटूचं सदर नेहमी येत असतं आणि ही स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका जी आहे ती आपल्याला बऱ्यापैकी परिचित आहेत आणि चिंटू हे त्याचं सर्वात महत्त्वाचं असं उदाहरण आणि त्यामध्ये असणारं चिं चिंटू हे जे पात्र आहे ते आपल्याला सर्वांना परिचयाचं आहे जे कुणी अशा पद्धतीचं हे कार्टून पाहत असतील चिंटूचं तर त्याचबरोबर आपल्याला ही चिंटूची मालिका जी आहे तर ती चांगल्या पद्धतीनं लक्षात चे। आलेली असेल अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं बोलत असतं मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते म्हणजे पहिलं चित्र दुसरं चित्र तिसरं चित्र पहिल्या चित्रामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असतो दुसऱ्या चित्रामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि तिसऱ्या चित्र चित्रामध्ये मात्र त्या बोलण्यातून निर्माण झालेली गंमत सांगितलेली असते आणि अशा पद्धतीनं ती चित्रांची मालिका जी असते ती कार्टूनच्या निमित्तानं आपण वर्तमानपत्रामध्ये पाहत असतो कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला असं चित्र हे हास्यचित्र असतं पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल पण पन सर्वसाधारणपणे हास्यचित्र म्हणजे काय हे जर आपल्याला विचारलं तर आपल्याला काय सांगता येणार तर एक उदाहरणच आपण घेऊ तर चिंटू ही जी काही चित्रमालिका दैनिक सकाळ वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होत असते चारू हास्य पंडित आणि प्रभाकर वाडेकर ह्या जोडीची ही चिंटू मालिका आहे आता याच्यामध्ये बघा चिंटू आपल्या आईला काय म्हणतो आहे बाईंनी आज वर्गात गणिताची सरप्राईज टेस्ट घेतली की हा चिंटू म्हणतो आहे की आपल्या आईला की बाईनी आज वर्गात गणिताची अचानकपणे एक टेस्ट पेपर घेतला खरं तर त्यांनी त्याच्या आधी कल्पना द्यायला हवी होती आणि चिंटूचा प्रश्न की अगं आई काय सांगायचं तुला की खरं तर त्या मॅडमनी आम्हाला अगोदर अशा पद्धतीनं सांगायला हवं होतं तर लहान मुलांचा तो निरागस प्रश्न आहे मुळातच ती सरप्राईज टेस्ट आहे ती सांगून घ्यायचीच नसते पण तो चिंटू त्या ठिकाणी आपल्या आईला सांगतो चिंटू पुढे म्हणतो की सगळे वैतागले आणि सगळी मुलं आई वैतागली ही सरप्राईज या सरप्राईज टेस्टमुळं तर आई काय म्हणते अरे पण सरप्राईज टेस्ट होती ना अरे अरे सरप्राईज टेस्टच होती मग त्यात वैतागायचं काय आहे आणि ती तर सरप्राईज असल्यामुळे ती कधी मॅडम घेतील त्यावरती चिंटू शेवटच्या चित्रामध्ये असं म्हणतो हो पण पर... ती त्यांनी खेळाच्या तासाला घेतली आता हे कोणाला आवडेल की खेळाच्या तासाला अशा पद्धतीनं सरप्राईज टेस्ट घ्यायची आणि मग चिंटू त्या ठिकाणी म्हणतो की हो पण खेळाच्या तासाला घेतली म्हणून आम्ही सगळेजण वैतागलेलो होतो म्हणजे अशा पद्धतीची ही चित्रमालिका असते पहिलं चित्र दुसरं पहिल चित्र तिसरं दुसर चित्र, तिसर चित्र आणि ह्या चित्रांमधला जो भाग आहे तो शेवटच्या चित्रामध्ये मग त्याच्यातली गंमत किंवा तो भाग सगळा उलगडून सांगितलेला असतो आणि इथं चिंटूला का राग आलेला होता मॅडमचा का वैतागलेला होता हे आपल्याला लक्षात पुढे लेखक असं म्हणतात की कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून आपला सुद्धा समज असाच असतो की उभ्या वेड्या वाकड्या रेशनच्या साह्यानं एखादं चित्र काढलेलं असतं त्याला आपण कार्टून म्हणायचं असतं कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो ले ले तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे आता ह्या सगळ्या गोष्टी आपणही आपल्यालाही परिचयाच्या आहेत की तो जोक असतो किंवा त्यात एक माणूस असतो किंवा कुणाचं तरी ते चित्र रेखाटलेलं असतं मग ते वाचलं त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे की आपल्याला हसायला येतं ही आपली आप काय आहे कार्टूनबाबतची संकल्पना आहे हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र म्हणजे सुरुवातीला आपण हास्यचित्र म्हणजे काय ते समजून घेतलं तर सफाईदार ज्याच्यातून काढलेलं दाखवलेली असते आणि आपण खळखळून हसतो त्याला हास्यचित्र म्हणायचं हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं आणि आपण हसतो म्हणजे अशाच पद्धतीचं ते हास्यचित्र असतं म्हणून तर त्याला हास्यचित्र म्हणतात व्यंगचित्र म्हणजे काय हास्यचित्राचा पुढला टप्पा परंतु हास्यचित्राचा पुढचा भाग म्हणजे व्यंगचित्र असतं म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामधला हा फरक आहे व्यंगचित्र आपल्याला मग हसवतच परंतु व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं पण व्यंगचित्र त्याच्या पुढचा टप्पा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण त्या व्यंगचित्राने केलेला असतो पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो म्हणजे व्यंगचित्राचा हेतू हा फक्त हसवणं नसतो तर त्याच्या पलीकडे काहीतरी हेतू ह्या व्यंगचित्राचा असतो व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काय गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं म्हणजेच हे जे व्यंगचित्र असतं ते एकीकडे आपल्याला हसवतं आणि दुसरीकडे आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न या व्यंगचित्रातून केलेला असतो आपण एक उदाहरण म्हणून व्यंगचित्र पाहू इथे बघा एक ग्रंथालय आहे धार्मिक पुस्तकं कथा कादंबरी अशी त्या ठिकाणी त्या पुस्तकांची रॅक आपल्याला ह्या ग्रंथपालांच्या मागे असलेली दिसून येते एक आजोबा तिथे पुस्तक मागतायत ग्रंथपालांना आणि ते म्हणतायत की देवदेवता ज्या मंत्रोच्चाराने आपली वाहनं चालवत उडवत होते ते मंत्र असलेली पुस्तकं लायब्ररीत आहेत का म्हणजे हा जो काय वयोवृद्ध व्यक्ती म्हणतो आहे आणि मग ग्रंथपाल त्या ठिकाणी आश्चर्यन पाहतात की आता हे कशाशी संबंधित आहे तर पेट्रोलची भाववाढ की आपल्याला ही पेट्रोलची भाववाढ एवढी झालेली आहे की आजकाल गाड्या चालवणंसुद्धा कठीण आहे आणि त्यापेक्षा देवदेवतांचं बरं होतं त्यांना काय पेट्रोल डिझेल वगैरे काय टाकावं लागायचं नाही आणि त्यांना आपली वाहनं जी चालवत उडवत नेता येत होती मग तसं काय त्या ठिकाणी आपल्याला जर मंत्र मिळाला तर आपल्यालासुद्धा पेट्रोल डिझेल काय विकत घ्यावं लागणार नाही म्हणजे मध्यस्थितीवरच एक रोखठोक भाष्य जे आहे ते इथं या व्यंगचित्रातून व्यक्त झालेलं दिसतं पुढे बघा एक व्यंगचित्र जे आहे ते संदेश देणारं इथं आपल्याला असलेलं दिसून येतं बघा की कि किती निर्बुद्ध आहेत दोघे गाढव वापरता येत नाही म्हणजे इथं जर बघितलं आपण तर इथे हे दोघे नवरा बायकू जे आहेत तर ते गाढवाला घेऊन सोबत चालत आहेत आणि मागचे जे लोक आहेत ते त्यांना असं म्हणतात की किती निर्बुद्ध हे दोघं पण आहेत की यांना गाढवसुद्धा नीट वापरता येत नाही पुढे बघा दुसरा भाग आहे किती दुष्ट आहेत दोघे एका गाढवावर दोघे बसले आहेत आता त्या जोडप्यानं काय केलेलं आहे की ते दोघे गाढ जागी गाढवावरती बसलेले आहेत पुन्हा लोक काय म्हणत आहेत की कि किती दुष्ट कि आहेत हे की एका गाढवावरती दोघे बसलेले आहेत सुरुवातीला गाढवा बसले नाहीत तरी सुद्धा ते किती निर्बुद्ध आहेत असं म्हटलेलं आहे आता तिसऱ्या व्यंगचित्रामध्ये काय म्हटलेलं आहे किती मूर्ख माणूस आहे बायकोची सेवा करतोय म्हणजे हे जे व्यंगचित्र आहे ह्याच्यामध्ये तो वयोवृद्ध जो काय माणूस आहे तर तो खाली उतरलेला आहे आणि आपल्या बायकोला त्यानं गाढवावरती बसवलेला आहे आणि लोक काय म्हणतात की किती मूर्ख माणूस आहे की बायकोची सेवा करतो आहे आता पुढचं चित्र चौथं असं आहे की कि किती स्वार्थी माणूस आहे बायकोला चालायला लावतो आहे आणि आता तो माणूस त्या ठिकाणी आता असं म्हटल्यानंतर त्या माणसाला वाटलं की आपण बसावं बायकोला चालायला लावावं मग बायको चालते आहे तो बसलेला आहे तरी लोक म्हणत आहेत की किती स्वार्थी माणूस आहे बायकोला चालायला लावतो आहे आता पुढचं पाचवं चित्र आहे की कि किती गाढव आहेत दोघे गाढव खांद्यावर घेतले की इथं गेतल जे जोडपं आहेत त्या दोघांनी गाढव खांद्यावर घेतलेलं आपल्याला आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या जोडप्यानं असा विचार केला की आपण गाढवालाच उचलून घेऊ तरी लोक असं म्हणत आहेत की किती गाढव आहेत दोघेचं की गाढवालाच त्यांनी खांद्यावर घेतल्यानं डोकंच नाही याचा अर्थ काय तुम्ही सर्वांना खुश एकदम सर्वांना करू शकत नाही एकाच वेळेला कसंही वागा लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहेत आणि म्हणून तुम्हाला योग्य वाटेल न्याय्य वाटेल ते तुम्ही करा असा तुम एक संदेश या व्यंगचित्रातून दिलेला आहे म्हणजे व्यंगचित्राचं काम एकीकडे हसवण्याचं आहे आणि दुसरीकडे आपल्याला संदेश देण्याचं सुद्धा आहे पुढे लेखक असं म्हणतात की मुलांची हास्यचित्र काढणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रांची मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंसं लहान मुलाचं वाटणार एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का छे मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरग नाही बुवा तसंही होणार नाही त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या आप या अडचणी लक्षात येतात मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं ना पाहिलेलंच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण म्हणजे लेखकांनी या परिच्छेदामध्ये आप असं आपल्याला सांगितलेलं आहे की मुलांची जी हास्यचित्र काढायची आहेत ती हास्यचित्र काढणं खूप अवघड आहे कारण त्या चित्रामधली मुलं ही मुलं वाटायला हवी असतील तर एक प्रकारचं वेगळं कौशल्य व्यंगचित्रकाराकडं असावं लागतं आणि हे जर कौशल्य असेल तरच त्या ठिकाणी हे व्यंगचित्र खऱ्या अर्थानं लहान मुलांसाठीचं आणि लहान मुलांचं व्यंगचित्र होतं आणि पुढे लेखक असं सांगतात की हे व्यंगचित्र काढणं खूप कठीण काम आहे कारण एक वेळ मुलांच्यावर विनोद करणं किंवा मुलांसाठी विनोद लिहिणं सोपं असू शकतं पण व्यंगचित्रामध्ये मुलांसारखं का मूल काढणं हे मात्र त्या ठिकाणी फार कठीण आहे आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रांत हास्यचित्रांत लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया आणि इथं लेखक पुढे असे सांगतात की व्यंगचित्रकारांनी काही व्यंगचित्रकार असे आहेत की त्यांनी आपल्या व्यंगचित्रांतून हास्यचित्रांतून लहान मुलं मुलांना स्थान दिलेलं आहे आणि या लहान मुलांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण आपल्याला दिसून येतं तर हे चित्र काढणं खूप कठीण असतं आणि असे काही व्यंगचित्रकार आहेत की त्यांनी हे अशा प्रकारची व्यंगचित्र काढलेले आहेत आपण जर बघितलं इथे एक दाखल व्यंगचित्र तर इथं जी तीन मुलं दाखवलीत लहान मुलं की त्यांना भरपूर आनंद झालेला आहे आणि दोन मुलगे आहेत एक मुलगी आहे त्यांचं दिसणं असेल त्यांची केशरचना असेल त्यांची कपडे त्यांचे कपडे असतील त्यांचं उभं राहणं असेल त्यांचं हसणं असेल त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असतील हे सगळं रेखाटणं खरंच खूप कौशल्याचं काम असतं आणि म्हणून लेखकांनी जे म्हटलेलं ला आहे की लहान मुलांची ही व्यंगचित्र रेखाटणं फार अवघड आहे आणि मराठीमध्ये असे काही व्यंगचित्रकार होऊन गेलेले आहेत की त्यांनी हे लहान मुलांची व्यंगचित्र अतिशय सुरेख पद्धतीनं रेखाटलेली आहेत आणि मग या लहान मुलांचं व्यंगचित्र रेखाटणाऱ्या व्य ज्यांनी ज्यांनी ही व्यंगचित्र रेखाटलेले आहेत तर त्यापैकी काही व्यंगचित्रकारांची आठवण इथं आपल्याला लेखकांनी ले सांगितलेली आहे की आधी आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची म्हणजे शी द फडणीस हे मरा महाराष्ट्रातले नवे देशातील एक ज्येष्ठ असे व्यंगचित्रकार आहेत म्हणजे जे काम साहित्याच्या क्षेत्रामध्ये पु ल देशपांडेंनी केलं आणि त्यांनी महाराष्ट्राला आपल्या साहित्यातून खळकळून हसवलं तसंच या व्यंगचित्रांच्या दुनियेतून श्रीत फडणीसांनी आपली भूमिका पार पाडलेली आहे त्यांनी व्यंगचित्रातून इतरांना हसवण्याचं काम केलेलं आहे शाळेतल्या चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्र होती ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा आणि इथं आठवण सांगितलेलं आहे की शीद फडणीसांनी काढलेली अनेक लहान मुलांची व्यंगचित्रं ही गणिताच्या पुस्तकात की जो विषय आपल्याला अवघड वाटतो ज्या पुस्तकाकडे आपण फारसं डुंकूनही बघत नाही तर अशा गणिताच्या पुस्तकामध्ये या शीद फडणीसांची जी हास्यचित्रं होती त्यामुळे गणिताची जी भीती आहे लहान मुलांची ती कमी झालेली होती असं लेखक म्हणतात त्यांचं हे हास्यचित्र पहा आणि इथं आपल्याला एक छान हास्यचित्र दाखवलेलं आहे त्याचं आपण वर्णन पाहू जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असं आपला समज मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या ग्या रोपट्याला पाणी घालते आहे तेही किती काळीने दुधाच्या बाटलीने तर दुधाच्या बाटली पाणी कधी घालतो का किंवा कधीही त्या ठिकाणी झाडांना पाणी घालण्यासाठी दुधाच्या छोट्या बाटलीचा आपण कधी वापर करतो का तर कधीच करत नाही पण इथं मात्र ही जी काही छोटी मुलगी आहे या छोट्या मुलीनं मात्र तिचा जो निरागसपणा आहे आणि तिच्या मनामध्ये ह्या रोपट्याविषयीचं जे प्रेम आहे तर ती ते व्यक्त झालेलं आहे की दुधाची बाटली जी आहे त्या बाटलीतून तिनं पाणी भरून आणलेलं आहे आणि तिथं त्या रोपट्याला ते, ते पाणी घालण्याचं ती काम करते आहे आणि किती काळजीनं हे आपल्याला त्या चेहऱ्यावरून लक्षात येतं मग अशा पद्धतीचं लहान मुलांचं हे व्यंगचित्र काढणं किती कठीण आहे हे आपल्या आता लक्षात आलेलं असेल आपण इथं जर बघितलं तर शीद फडणीस जे आहेत ती व्यंगचित्र रेखाटताना इथं आपल्याला ते दाखवलेले आहेत आणि हे शीद फडणीसांचं जी वैशिष्ट्य आहे ते आपल्याला इथं लेखकांनी सांगितलेली आहेत आणि ते आत्ता आपण बघितलेले आहेत आणि त्या लहान मुलीचं जे व्यंगचित्र काढलेलं आहे ते हे जे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत शीत फडणीस ते आपल्याला इथे स्क्रीनवरती दिसत आहेत पुढे आपण बघू की श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लवचिक असे शे। म्हणजे शेत फडणीसांनी जशी चित्र रेखाटली अगदी त्याच्याबरोबर विरुद्ध उलट नाजूक आणि लवचिक अशा स्वरूपाची जी व्यंगचित्र आहेत ती श्याम जोशींनी रेखाटलेली आहेत त्यांच्या या हास्यचित्रांत पहा आता पहिलं हास्यचित्र एक रांगणारं मूल दाखवलेलं आहे आणि दुसरं जे हास्यचित्र आहे तर ते आपल्याला जर बघितलं तर त्याच्यामध्ये गणपतीची से पूजा करताना आपल्याला एक छोटं मूल जे आहे तर ते इथं दाखवलेलं आहे गणपतीला फूल अर्पण करणारा मुलगा दाखवलेला आहे ते वर्णन कसं केलेलं आहे बघा अगदी रांगणारं मूल काढलं आहे त्याच्या हालचाल जाणव जाणवते नाही का शि शी, शिवाय देवाला फुल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा म्हणजे इथं जे छोटं मूल दाखवलेलं आहे तर आदल्या तिथं लिहिलेलं आहे तिथे काय लिहिलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो म्हणजे इथे त्या मुलाचं जे चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र जर आपण बघितलं तर त्या बाळाला कपडे नाहीत आणि इथे त्या ठिकाणी त्याची निरागस भावना जी आहे ती ह्या व्यंगचित्रातून व्यक्त केलेली आहे की लहान मुलं ही अशीच असतात आणि पुढे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे दुसऱ्या चित्रामध्ये जो जरा थोडं मोठं मुलगा आहे मोठा मुलगा आहे तो बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा आणि बागेमध्ये एकही फूल मिळालेलं नाही आणि मी तुला हे जे काही देतो आहे तेच तू त्या ठिकाणी फूल मानून घे म्हणजे इथं अगदी रांगणारं मूल काढला आहे त्याच्या हालचाल जाणवते नाही का शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक आहे चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्या वागण्यासाठी बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते की जी पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येते म्हणजे हा सगळा भाग जो आहे तर तो इथं लहान मुलांच्या व्यंगचित्रांच्या बाबतीमध्ये या दोन्ही व्यंगचित्रकारांनी जी रेखाटलेली व्यंगचित्र आहेत त्यावरून आपण समजून घेतलेला आहे या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत धन्यवाद